श्रोते नमस्कार. रेडिओ विश्वासच्या घड्याळात वाजले 3:30 आणि शो सुरू झालाय आपला, ज्याचं नाव आहे लाईफ का फंडा विथ आरजे स्नेहल. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, आता लाईफ का फंडा मध्ये खूप साऱ्या गोष्टीवर आपण चर्चा केली. कोरोनावर सुद्धा काय काळजी घ्यायला याचा शो मी केला आणि तुम्हाला सांगितलं की नक्की काय काळजी आपण घ्यायला हवी, कोणत्या गोष्टींचं पालन आपण करायला हवं जेणेकरून कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. पण मित्रांनो, कोरोनापासून तर आपण दूर राहणारच आहोत, पण राहण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि जे आपल्याला 31 मार्च पर्यंत सुट्ट्या मिळाल्या आहेत, कॉलेजला सुट्ट्या मिळाल्या आहे, ऑफिसेसला सुट्ट्या मिळाल्या आहे, घरी बसून नेमकं काय करायचं हा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता घरी बसून आपण नवीन नवीन काहीतरी करायला हवं. सो आता आपण कोरोनावर नाही बोलणार आहे, तर कोरोनामुळे आपल्याला ज्या सुट्ट्या मिळाल्या आहेत त्याचा सदुपयोग कसा करून घ्यायचा, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि काय काय नवीन गोष्टी आपण या महिन्यामध्ये शिकू शकतो, तोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत नवीन गोष्टी तर आपल्याला शिकायलाच मिळणार आहे असं मी म्हणेल. आपला टॉपिक आहे की कोरोनामुळे जे सगळेजण घरी बसले आहेत, आपण सगळे फॅमिली आता घरी आहेत, तर आपण नक्की काय करायला हवं. आणि याच गोष्टीवर आज मी चर्चा करणार आहे गुरु गोविंद सिंग कॉलेजचे प्रोफेसर मयूर बोरसे सर यांच्यासोबत. सर, तुमचं खूप स्वागत आपल्या शो मध्ये. नमस्कार. थँक्यू स्नेहल. सर, आता कोरोनामुळे सगळे घरी बसले आहेत म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे की सगळे ज्यांना संडेला सुद्धा सुट्टी मिळत नाही त्यांना आता 15 ते 20 दिवस किंवा आपण महिनाभर सुट्टी मिळाली आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की मे बी लोकांना असं वाटत असेल की आपण घरी बसून काय करावं हे का कोणी आम्हाला सांगत आहे. बिकॉज आपल्याला तर माहिती आहे की घरी बसून काय करायला पाहिजे, पण बेसिकली आपण आपल्या धावपळीच्या जगात किंवा धावपळीचं जे काही आयुष्य आपण जगतोय त्यामध्ये विसरून गेलोय की घरी नेमकं काय करू शकतो. आणि मे बी तुम्ही आता बघू शकतात की नाशिक मध्ये अजून तेवढा अवेअरनेस क्रिएट नाही झाला, लोक अजूनही तुम्हाला रस्त्यांवर दिसत आहेत, फिरताना दिसत आहेत. आणि त्याचं रिझन मे बी असं आहे की त्यांना कळत नाही घरी बसून काय करायला पाहिजे, म्हणून ते घराबाहेर पडतात. आणि मला असं वाटतं की आता आपण घरी बसून खूप काही गोष्टी तशा करू शकतोय. सो मी वन बाय वन त्या सांगण्याचा प्रयत्न करतो की बेसिकली आता स्टुडंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण विचार केला तर स्टुडंट साठी हे जे मार्च एप्रिल मंथ जे असतात ते खरं तर एक्झामचे मंथ असतात आणि स्टुडंट्सला खूप असं एक्झामचं टेन्शन असतं. आणि आम्ही आता आमच्या कॉलेजला बघतो की त्यांचे सबमिशन्स होतात, त्यांचे ओरल प्रॅक्टिकल्स होतात, लगेच एक्झाम्स पण येऊन जातात आणि ते एकदम असं फ्लो मध्ये त्यांना तो विचार करायलाही वेळ नाही मिळत की एक्झाम आली काहीतरी सेल्फ स्टडी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली आता जर आपल्याकडे हा वेळ आलेला आहे तर मला असं वाटतं स्टुडंट्सला खूप हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांनी अभ्यासाबद्दल प्लॅनिंग करू शकतात, ते स्वतःला थोडस शांत करू शकतात एक कामनेस आणून. कारण कसं असतं की धावपळीत जो केलेला अभ्यास असतो तो नक्कीच लवकर विसरतात ते, पण ह्या ज्या 10-15 दिवस जो काही गॅप मिळालाय त्यांना, जो काही टाइम मिळालाय या टाइम मध्ये ते थोडस मेंटली माइंड थोडं शांत करू शकतात आणि मग अभ्यासावर फोकस करू शकतात. सो माझं असं एकच आहे की त्यांनी याला सुट्ट्या नको म्हणायला पाहिजे, त्यांनी हे ऍडिशनल काहीतरी प्रिपरेशन लीव्स वगैरे असं काहीतरी त्याला नाव दिलं गेलं पाहिजे. कारण सगळेजण आता आपल्याला हॉलिडे आहेत असंच म्हणतात. सर, मला तुम्हाला जेन्युइन प्रश्न आहे माझा, मी पण एक स्टुडंट आहे कॉलेजची. जेव्हा कॉलेजला सुट्ट्या मिळाल्या हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला. गुरु गोविंद सिंग कॉलेजमध्ये कशी स्थिती होती जेव्हा एक्झाम पोस्टपोन झाल्या, आपल्याला 31 मार्च पर्यंत सुट्ट्या असणार आहेत, सो मुलं खूप हॅपी झाले असतील? ऍक्च्युली आमच्या इथे म्हणजे तसा आनंद काही बघायला नाही मिळाला मला, कारण आम्ही त्या वेळेला मुलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो. आमची जी काही सुट्टी होती ती विकेंडला अनाऊन्स झाली. पण एक आपण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर मुलं म्हटलं किंवा स्टुडंट हा ग्रुप असा आहे, तो स्कूलचा असू द्या की कॉलेजचा असू द्या, सुट्ट्या म्हटलं की आनंद होतो आणि त्यांना भरपूर काहीतरी पास टाईम. आजकाल तर आजच्या पिढीला स्मार्टफोन्स येऊन गेल्यामुळे त्यांचं फक्त डोकं तेवढं चालतं की स्मार्टफोन युज करायचे, काहीतरी गेमिंग वगैरे करायचं, नाही तर फोटोग्राफी करायची. पण बाकी काय अजून ऍडिशनल आपण करू शकतोय, तुम्ही बघू शकता आजच्या जे काही जनरेशन आहे त्याच्यात असं क्रिएटिव्हिटी फार कमी होऊन गेलेली बिकॉज ऑफ दिस स्मार्टफोन. आपण डोकं वापरणंच बंद करून दिलेलं आहे, काही झालं की स्मार्टफोन, काही झालं की कुठली गोष्ट आपल्याला बघायची असली स्मार्टफोन, त्यामुळे आपण स्वतःचं डोकं युजच नाही करत आहे. तर मला असं वाटतं की ह्या वेळ जो काही आपल्याला मिळालेला आहे हा वेळ तर पूर्णपणे तो स्मार्टफोनवर न घालवता तुम्ही त्याच्यावर काहीतरी ऍक्टिव्हिटी करू शकतात, स्वतः काहीतरी गुण असतील जे सुप्त गुण असतात आपल्यामध्ये ते जाणून घेऊ शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो आजच्या काळात किंवा तुम्ही आम्ही सारखे सगळेच जण विसरलोय की आपण आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करत नाहीये, तर मे बी असं पण होत असेल की आपण सगळे एका रूम मध्ये बसलेले असतील आणि सगळेजण त्यांच्या त्यांच्या फोन मध्ये बिझी असतील. ऍक्च्युली ही गोष्ट बघायला मिळते बहुतेक घरांमध्ये. तर मला असं म्हणायचं की
ते चित्र नको दिसायला किंवा ते तसं नाही व्हायला पाहिजे. आता ह्या सुट्ट्या मिळाल्याच तर सगळ्यांनी एक असं कॉमन स्लॉट बनवून घ्यायला पाहिजे घराघरामध्ये की एवढा कोणीच टीव्ही पण बघणार नाही, कोणीच मोबाईल नाही बघणार, ते एकमेकांशी गप्पा मारतील, फॅमिली टाइम स्पेंड करतील आणि तो खूप इम्पॉर्टंट झालेला आहे. आणि फॉर्च्युनेटली आपण खर तर ही चुकीची गोष्ट आहे फॉर्च्युनेट म्हणणं की कोरोनामुळे आपल्याला असं, तर पण आता आले वेळ आपल्याकडे आली ती वेळ तर ती अशी पॉझिटिव्हली जर फेस केली ना तर खूप चांगलं आपल्याला त्याच्यातनं आउटकम मिळेल. आणि बेसिकली पेशन्स खूप इम्पॉर्टंट हो, आणि पेशन्स असतील तरच तुम्ही ह्या 15 दिवस किंवा 10 दिवस जे काही आहे ते व्यवस्थित तुम्ही करू शकताय. सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की आता तुम्ही म्हणालात की फॅमिली टाइम हा आला आहे, पण भरपूर लोक असे आहेत जे ज्यांना सुट्ट्या मिळाल्या आहे पण त्यांना बाहेर फिरायला जायचं, किंवा आता आपण असं म्हणतो की सगळीकडेच त्यांनी बंद ठेवलेलं आहे, नाशिकही आपलं बंद आहे, पण आज जेव्हा मी घरातून बाहेर निघाले तेव्हा मला नाशिक बंद आहे असं वाटलं नाही, कारण भरपूर ठिकाणी गर्दी बघायला मिळाली, तर लोक त्यांची काळजी घेत नाहीये असं मला वाटतं, काय सांगाल? मला हेच म्हणायचंय की आपण याला सुट्टी म्हणून नाही कन्सिडर करायचंय, याला एक वेळ म्हणून घेऊया किंवा एक असा काहीतरी टाइम स्पॅन आपल्याला मिळाला की तिथं आपल्याला शांत होण्यासाठी वेळ मिळालेला आहे, की त्यावेळेत तुम्ही फक्त स्वतःबद्दल विचार करा, स्वतःतल्या जे काही क्वालिटीज असतील त्याच्याबद्दल विचार करा. आणि घरी बसून करण्यासारखं खूप गोष्टी आहेत, आपल्याला फक्त त्या शोधून काढायच्या असतात. बेसिकली तुम्ही तुमच्या हॉबीजवर फोकस करू शकता, कारण प्रत्येकाला आपली काहीतरी हॉबी माहिती असते, जर तुम्ही घरात बसून त्या हॉबीवर फोकस करू शकताय. नंतर खूप जास्त भारी गोष्ट म्हणजे तुम्ही योगा करू शकताय, योगामुळे कसं होईल तुमचे फिटनेस पण तुम्हाला मेंटेन करता येईल, प्लस तुमचं कॉन्सन्ट्रेशन करता येईल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होईल. की जी आपण आजूबाजूला सध्या बघतोय की सगळीकडे टीव्ही चालू केला तर कोरोनाच्याच न्यूज असतात, न्यूज पेपर ओपन केला तर कोरोनाच्याच, कॉलर ट्यून सुद्धा कोरोनाच्याच, तर असं काहीतरी योगा म्हणा. किंवा मी असं सांगेल की वर्क फ्रॉम होम जे काही आता जनरेशन आलेलं आहे किंवा आता जे काही चालू आहे 10 दिवस, तर आपण त्या गोष्टीला एवढं फॅमिलियर नाही आहेत, कारण आपण घराला काम करण्याचं ठिकाण म्हणून कधीच कन्सिडर करत नाही. आपण नेहमी त्याला एक आराम करण्यासाठी किंवा जे काही ऑफिस मधले दगदग झालेले असते त्याचा एक पॉज म्हणून, एक आराम करण्यासाठी जागा म्हणूनच बघत आलो. तर वर्क फ्रॉम होम असा हा थॉट मनात येण्यासाठी त्यांना खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. सो बेसिकली जास्त एफर्ट्स घेण्याची गरज नाहीये, त्यांनी जर मेडिटेशन केलं तर ते मेडिटेशन करून स्वतःचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतात आणि मग ते काम करायला त्यांना पण खूप हेल्प होईल त्याच्याने. नंतर 2-3 क्वालिटी गोष्ट असं तुम्ही करू शकतात की तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन सनसेट आणि सनराईज बघू शकतात, त्याच्याने तुम्हाला बाहेर गेल्यानंतर एक जो आनंद मिळतो तो तुम्हाला घर बसल्या पण मिळू शकेल आणि एक फ्रेशनेस येईल. आणि आपण असं म्हणतो की आता सपोज मी आहे तर मला आरजीचं काम असतं, त्याच्यानंतर कॉलेज असतं, क्लासेसही असतात, त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की मला टाइम मिळत नाही ही गोष्ट करण्यासाठी. ऑफिसमधून काम केल्यावर आपण थकून जातो आणि मग आपल्याला टाइम मिळत नाही असं आपण म्हणतो, तर आज आपल्याकडे भरपूर टाइम आहे, सो आपण ह्या गोष्टी नक्कीच करायला हव्या असं मला वाटतं. सर हा प्रश्न थोडासा सिरियस आहे की खरंच ह्या गोष्टीवर बोलायचंच आहे मला, आणि मी प्रत्येक शो मध्ये हेच सांगते की सोशल मीडियावर आपण ज्या अफवा करतोय त्या प्लीज करू नका, कारण जी गोष्ट नाहीये ती आपण आहे असं सांगतोय. तर सोशल मीडियावर जे अफवा पसरवत आहे की कोरोना आहे अँड ऑल, किंवा मग नाशिकमध्ये फक्त कोरोनाचे संशयित आहे, पण आपण जी अफवा पसरवतोय की देशामध्ये भरपूर रुग्ण सापडले किंवा काही कोरोना असाही होऊ शकतो, हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की ही इन्फॉर्मेशन ज्यांना ऍक्च्युअली प्रॉपर माहिती आहे, म्हणजे डॉक्टर असतील, मग आरोग्य खात्यामध्ये काम करणारे काही कर्मचारी असतील, त्यांनीच द्यावी असं मला वाटतं. पण आपण आपल्याला माहित नसताना आपण आपलं नॉलेज हे वापरत असतो, काय सांगा? खरं तर आपण आता सोशल मीडियाला एवढं ऍडिक्ट झालेलो की आपण एखादी गोष्ट वाचण्याआधीच ती फॉरवर्ड करे खूप जास्त आपला कल असतो की आले एखादी गोष्ट, अरे कोरोना नाव दिसलं ते फॉरवर्ड करून आपल्या फॅमिली ग्रुपवर. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी पहिले ती गोष्ट स्वतः वाचून बघा, फॉरवर्ड करण्यापेक्षा ती स्वतः वाचून बघा, त्याच्यात किती रियालिटी आहे, किती फॅक्च्युअल थिंग्स आहेत, हे पहिले स्वतः त्याचं असेसमेंट करा आणि मग ती पुढे फॉरवर्ड करा. आणि जर तुम्हाला नाही पटत ती गोष्ट तर नका करू फॉरवर्ड, जस्ट की आपला काहीतरी सोशल प्रेझेन्स दाखवावा की मी पण सोशल ऍक्टिव्ह आहे हे दाखवावं म्हणून एखादी गोष्ट फॉरवर्ड करत सुटणं, आणि त्याच्यामुळे मग ह्या अफवा कंटिन्यू पुढे जातच राहतात. आता भरपूर लोक असे असतात की खूप सारे मोठे मोठे मेसेजेस असतात, ते स्वतः कधी वाचत नाही पण ते फॅमिली ग्रुप्स मध्ये फ्रेंड ग्रुप मध्ये 2 मिनिटात पाठवून देतात, पण त्यांच्यातला एखादा वाचक असतो की तो ते वाचून ते पुढे वेगळं काहीतरी पसरवत राहतो. सो मला असं वाटतं की आपण पहिली ती गोष्ट स्वतः चेक करायला पाहिजे किंवा स्वतः व्यवस्थित वाचून घेतली पाहिजे आणि मग स्वतःला पटलं तर ते पुढे फॉरवर्ड केलं पाहिजे. हो, आणि ते कुठून आली आहे त्याचा सोर्स काय ते पण जाणून घेतलं पाहिजे. हो एक्झॅक्टली. आणि जेव्हा आपल्याला कळतं की ही गोष्ट खरंच पुढे पाठवण्यासाठी योग्य आहे तरच आपण ती फॉरवर्ड करायला हवी,
नाहीतर उगाच चुकीचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायला नाही पाहिजे असं मला वाटतं. सर आपल्याला गप्पा अजूनही मारायच्या, पण त्याआधी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीनंतर तुमच्याकडून जाणून घ्यायचं की नक्की घरी बसून आम्ही सगळ्यांनी काय करायला हवं. श्रोत्यो कुठे जाऊ नका, लवकर परत येतोय, तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं. वेलकम बॅक, शो सुरू आहे आपलं, ज्याचं नाव आहे लाईफ का फंडा विथ आर जे स्नेहल. आणि आपण गप्पा मारत होतो मयूर बोरसे सर यांच्यासोबत की नक्की आपल्याला ज्या सुट्ट्या मिळाल्या आहेत त्याचा आपण कसा उपयोग करायचा आणि नक्की काय करायचं. तर सरांनी खूप छान सांगितलं की आपण आपल्या हॉबीजवर फोकस करू शकतो, आपल्याला काय आवडतं करायला, आपण स्वतः सनसेट बघू शकतो हेही त्यांनी सांगितलं. वा खूप छान आयडिया आहे सर, आणि आज घरी गेल्यावर मी नक्कीच टेरेसवर जाऊन सनसेट बघणार आहे. सर यानंतर मला हा प्रश्न विचारायचा की आता तुम्ही सांगितलं की ड्रीमवर फोकस करा, हॉबीजवर फोकस करा, स्वतःवर फोकस करा, सनसेट बघा, तर अजून काय नवीन आपण करू शकतो? अजून खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. जसं की मला सांगावं वाटेल की आपल्याला भरपूर लोकांना आपल्या हॉबीज काय हे सुद्धा माहित नाही राहत, तर तुम्ही तुमची हॉबी सुद्धा शोधू शकतात. आणि ती हॉबी शोधण्यासाठी म्हणजे तुम्ही त्याच्यावर स्वतः काहीतरी पोएम लिहिण्याचा ट्राय करून बघा, स्वतः कुठलं तरी गाणं ऐकून ते बोलण्याचा प्रयत्न करा. किंवा एक सिंगिंगची आवड प्रत्येकालाच असते, यू नेव्हर नो की तुमच्यातही सिंगर लपलेला असू शकतो. किंवा काहीतरी एक्सरसाइज करून एक्सरसाइज मधून तुम्ही काहीतरी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतात. नंतर वाचनाची आवड तुम्ही जोपासू शकतात. भरपूर लोक आपण बघतो की बुक्स फक्त घेऊन ठेवतात आणि वाचत नाही, तर मे बी त्याला रिझन त्यांची आवडही असेलही पण वेळ नसल्यामुळे. तर हा एक चांगला वेळ आहे की तुम्ही त्याच्यावर काम करू शकतात. नंतर मी जसं सांगितलं की आपण फक्त न्यूज चॅनल बघून किंवा न्यूज बघून किंवा ओल्ड मूवीज जे काही टीव्हीवर लागत असतात ते बघण्यापेक्षा आपले स्वतःचे पास्ट मधले फोटोग्राफ्स व्हिडिओज बघू शकतात. ते बघून आपल्याला एक आनंद मिळतो की बा आपण अशी पण लाईफ जगलेली आहे, एक आनंद मिळतो, एक पास्ट जगायला मिळतो, एक फ्लॅशबॅक आपल्याला मिळतो. नंतर मी खास करून माणसांसाठी सांगेल की आपल्याला भरपूर लोक असे भेटतात की ज्यांना चहा किंवा मॅगीच्या वर काहीच बनवता येत नाही, सो ते नवीन काहीतरी रेसिपी शिकू शकतात घरात बसल्या बसल्या. आणि मे बी त्यांना त्याच्याने इंडिपेंडन्स जाणवायला लागेल की ते पूर्णपणे घरातल्या लेडीजवर डिपेंड नाही राहणार, ते स्वतःच त्यांचं बनवून खाऊ शकणार आहे, स्वतःच्या रेसिपीज त्या शिकू शकतात. नंतर मला असं वाटतं की आपल्याकडे युट्यूबवर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे, म्हणजे डिपेंड करतं की तुम्ही कुठला ऑथेंटिक सोर्स निवडतात. कारण सगळेच ऑथेंटिक नाही आहेत युट्यूबवर, पण मग एखादा ऑथेंटिक सोर्स जर तुम्ही निवडला आणि मोटिवेशनल लेक्चर्स ऐकले किंवा काहीतरी नवीन न्यू लँग्वेजेस तुम्ही शिकू शकतात. नंतर स्वतःसाठी काहीतरी लाईफमध्ये पर्सनल गोल्स सेट करू शकतात, प्रोफेशनल गोल्स सेट करू शकतात. आपण सध्या असं झापड लावल्यासारखं आयुष्य जगतोय. उठलो सकाळी, रुटीन, संध्याकाळी आले घरी, आराम, सकाळी उठा, रुटीन. असं कोणाकडेच असं बघून वाटत नाही की हा माणूस याचं काहीतरी गोल असेल किंवा याचं काहीतरी आयुष्यात टार्गेट असेल किंवा त्याचं काही पर्सनल गोल आहे, पर्सनल काही प्रोफेशनल गोल आहे. सो मला असं वाटतं हा जो वेळ आपण तो गोल सेट करू शकतो, स्वतःबद्दल एक विजन सेट करू शकतोय आणि ते विजन अचीव्ह करण्यासाठी आपण काही स्वतःचे मिशन सुद्धा सेट करू शकतोय. आणि प्रत्येकाला जर एखादा गोल मिळाला तर मला असं वाटतं एक आयुष्य जगण्याची दिशा जी काय असते ती आपल्याला त्याच्यात मिळू शकते. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा की ज्या आपल्याला वाटतात की आपण घरी बसून नाही करू शकत, पण त्या घरी बसूनच शक्य आहे. आणि घरी सारखा क्वालिटी टाइम तुम्ही कुठे स्पेंड नाही करू शकत, तो एखाद्या ठिकाणी जाऊन पण नाही वाटत. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल की तुम्ही असं वन डे एखादी ट्रिप काढा आणि खूप सारं फिरून वगैरे झालं की जेव्हा संध्याकाळी घरी येतो ना, माणूस स्वतःहूनच म्हणतो की घरातच खूप आराम आहे. आणि ते तेव्हा रिअलाइज होतं की घरच आपल्याला खरंच आराम देतं किंवा खूप शांत वाटतं किंवा मनाला आनंद मिळतो. सो मला असं वाटतं की तो वेळ जर आता एवढा आपल्याला मिळालाय तर सगळ्यांनी तो खूप क्वालिटी युटिलाइज करावा. आणि घरात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही स्वतः करू शकता आपण आता जसं डिस्कस केलं. हो सर, आणि तुम्ही सांगितलं की एक मुद्दा मला खूपच आवडला की पुरुषांनी कुकिंग ट्राय करायला हवी. बहुतेक लोक आहेत ज्यांना नाही येत बनवता, तर आपले श्रोते जो हा शो ऐकतात त्यात खूप सारे श्रोते हे मेल्स असतील आणि त्यांना मला हे सांगायचंय की घरी आहात तर बाकी काहीच करू नका, फक्त कुकिंग ट्राय करा आणि घरच्या लेडीजला आराम द्या. सर तुम्हाला इथे कुकिंग करता? नाही, बेसिकली मला मॅगी तुम्हाला शिकायला हवं, मी पण स्वतः इम्प्लिमेंट करणार. म्हणजे हा तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगत होतात, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासारखे बहुतेक लोक असे आहेत की त्यांनी मॅगी आणि चहा व्यतिरिक्त भरपूर काय बनवायला हवं. आणि मला असं वाटतं की आता घरी जाऊन तुम्ही कुकिंग ट्राय करायला हवा. नक्कीच, मी तो इम्प्लिमेंट करणार म्हणून मी लोकांना पण तो सांगितलंय. वा, भरपूर लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण दिसते की प्रत्येकाला असं वाटतं की अरे मला कोरोना नको व्हायला, मला कोरोना नको व्हायला. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल लोकांना जे घाबरतायत खूप कोरोनाला वगैरे? तर ऍक्च्युली मला यावर एकच सांगायचं की आपण कोरोना नाही व्हायला पाहिजे किंवा मला कोरोना होऊ शकतो का
हे सुद्धा स्वतःपुरतच मर्यादित ठेवा. हे पण सांगायला गर्दीमध्ये जाऊ नका किंवा हे पण डिस्कस करायला लोकांमध्ये जाऊ नका. जर आपणच आपली काळजी घेतली ना तर खूप साऱ्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतोय. आणि बेसिकली आपण नॉर्मल कुठे बाहेर नाहीच पडणार आहे, त्याच्यामुळे बाहेरून काही यायचं रिस्क नाहीये. जो सगळ्यात फर्स्ट आहे की तुम्ही घरातच बसा आणि घरात बसूनही प्रिकॉशन घ्या की खोकलताना किंवा एकमेकांपासून थोडस डिस्टन्स मेंटेन ठेवा, किंवा खोकल आला तर हात पुढे करा, दर थोड्या वेळाने हँड वॉश करून घ्या जेवताना वगैरे, आणि पाणी वगैरे तर आपण सजेस्ट करतोच. सो या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट जर केल्या तर मला नाही वाटत की कोरोना बद्दल काही भीती आपल्याला असायला पाहिजे. कारण तो एक नॉर्मल आजार आहे आणि तो जर एक लोक एकत्र आल्याने पसरत असेल आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट आता एवढ्या ऍक्टिव्हिटीज करते, हातगड नाहीये. जर आपण व्यवस्थित नॉर्मल ऍक्टिव्हिटी केल्या आणि जे काही आता आपण डिस्कस केलं ते सगळं जर आपण फॉलो केलं तर ते पण अचीव्ह होऊ शकतं. आणि ह्याच प्रिकॉशन्स मेजर घ्या, त्याला काही घाबरायची गरज नाहीये. आपण बघितलं की रिकव्हरी जी काय झाली आहे, म्हणजे अराउंड 80,000 वर्ल्ड वाईड रिकव्हर पण झालेले आहे, म्हणजे मरण्याचा आकडा हा रिकव्हरीपेक्षा फार कमी आहे. सो ही एक आनंदाची पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि पॉझिटिव्ह गोष्टी पण आपण जर अशा व्हॉट्सअप थ्रू पसरवल्या तर मला असं वाटतं की लोकांच्या मनातली भीती पण जाईल त्याने. पण आता व्हॉट्सअपवर तुम्ही वाचलं असेल की जे कोरोनावर सॉन्ग येतात ते गो कोरोना गो सगळ्यांवर, म्हणजे कोणतं कुठलं गाणं त्यांनी शोधून काढलंय आणि त्याच्यावर त्यांनी कोरोनाचं गाणं तयार केलंय, तर काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली इंडियामध्ये अशी क्रिएटिव्हिटी आपण फार दिवसांपासून बघतोय आणि हे इंडियामध्येच होऊ शकतं. म्हणजे टिकटॉकचं उदाहरण द्या की टिकटॉकचा मालक बोलला होता की मला नव्हतं माहिती की लोकांकडे इंडियामध्ये लोकांकडे एवढा वेळ आहे. त्यांनी ते टाइम पास करणं किंवा एक नॉर्मल थोडा वेळ पास करता एंटरटेनमेंट व्हावं यासाठी बनवलं होतं. पण इंडियामधून जो काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला त्यावर त्यांनी हे भाष्य केलं होतं की मला माहित नव्हतं इंडियामध्ये एवढी बेरोजगारी. सो त्याच हे काहीतरी एक पार्ट आहे की कोरोनावर पण एवढे सारे मेमे जोक्स सॉंग्स बनवले जात आहे. तर आपल्याकडे तेवढी जनता आहे की जिला खूप एंटरटेनमेंट किंवा खूप असा वेळ आहे त्यांच्याकडे की ते हे असं करतात. फक्त एवढंच आहे की त्या फ्लो मध्ये आपण त्या गोष्टीचा सिरियसनेस नको घालवायला. किंवा गाणं येत आहे, जोक्स येत आहे, तर त्याला असं एक जोक म्हणून काही जनता बघायला लागून जाते. किंवा काही एक पर्टिक्युलर ग्रुप असतो त्याला असं वाटतं ते कॅज्युअल आहे, मला काही होऊ नाही शकत, मी बिंदास बाहेर फिरू शकतोय, मला कोरोनापासून काहीच भीती नाही, असं त्यांच्या मनात तयार होऊ शकतं. जस्ट बिकॉज की हे असं काहीतरी त्याला जोकचं वातावरण किंवा जोक मध्ये कन्वर्ट केलं जातं किंवा हे असं सॉंग्स बनवले जातात गो कोरोना गो वगैरे. सो याच्यामुळे तो एक सिरियसनेस नको जायला, एवढंच एक सांगायचंय. बाकी इंडियामध्ये तर सगळंच पॉसिबल आहे, आपल्याला ते माहिती सुद्धा आहे. एक्झॅक्टली. सर आता हा प्रश्न विचारायचा आहे की कोरोना बद्दल काय काळजी घ्यायची आणि नक्की काय करायला आपण हवं, श्रोत्यांना काय सांगा? मी जे आता सांगितलं की कोरोना हा एक आजार आहे की जो एकत्र आल्याने पसरतोय किंवा लोक एका ठिकाणी आल्याने तो पसरतोय. बेसिकली आपण बघतोय की आता पुणे मुंबई किंवा मोठे जे शहर आहे तिथे खूपच जास्त त्याचा हे दिसतोय आपल्याला प्रादुर्भाव. तर बेसिकली आपण घरातनं बाहेर न निघणं ही सगळ्यात मोठी टास्क आहे आणि सेफ आहे. दुसरं म्हणजे जेव्हा केव्हा आपण थोडस जरी बाहेर जात असतो तर हँड वॉश करणं, आजूबाजूच्या गोष्टी आपल्या घरातलं सगळं क्लीन करणं. जे आता आपला हा मुद्दा पण होता खरं तर की आपण घरात बसून काय करू शकतो, की घरात बसून आपण हेही करू शकतो की खूप दिवस झाले अशा खूप साऱ्या जागा असतात घरात की जे आपण कधीच वॉश नाही करत किंवा कधीच त्याला क्लीन नाही करत. सो तुम्ही ते करू शकतात, त्या ऍक्टिव्हिटीने एक तुमची क्लिनिंग पण होऊन जाईल घरातली. आणि क्लिनिंग या करता हवी आपल्याला कोरोनापासून सेफ राहताय. आणि जेवढं आपण क्लीन याच्यात राहू जेवढं जास्त हात वगैरे क्लीन करणार किंवा जे काही आपण प्रिकॉशन्स घेणार आहे लोकांपासून अंतर मेंटेन करणार आहे, तर हे सगळे जे काही प्रिकॉशनल मेजर्स हे नॉर्मल मेजर्स जरी फॉलो केले तर मला असं वाटतं त्याच्याने खूप इफेक्टिव्हनेस येईल. हो, आणि स्वतःची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी आणि सोशल मीडियानं काय आपली काळजी घेणार नाही. आपण फक्त जोक्स फॉरवर्ड करतो, मेसेज फॉरवर्ड करतो. सो जर कोरोनापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला सेफ राहायला हवा. आणि एक्झॅक्टली येस, शेवटचा प्रश्न हा विचारायचा, जसं आपल्या शोचं नावच आहे की लाईफ का फंडा विथ आरजे स्नेहा, तुमचा लाईफ जगण्याचा फंडा काय? माझा फंडा एकच आहे की लव्ह युअर सेल्फ, म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि ऑटोमॅटिकली लाईफ तुमची भारीच होऊन जाणार. कारण आपण जेवढं स्वतःसाठी जगू, स्वतःच्या हॉबीज मेंटेन करू, स्वतःवर प्रेम करू आणि स्वतःला चांगलं वाटेल अशा गोष्टी केल्या ना तर माणसाला मन पण फ्रेश राहतं, आपण आनंदी पण राहतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात. जेव्हा आपण स्वतःला वेळ देऊन स्वतःचं मन खुश ठेवतो ना तेव्हा असं आजूबाजूचं विश्व पण आपल्याला निगेटिव्ह जरी असलं ना ते चांगलं वाटायला लागतं. सो बेसिक फंडा हाच आहे माझा की लव्ह युअर सेल्फ. आणि मी मागच्या
मध्ये हेच सांगितलं होतं की तुम्ही स्वतःवर प्रेम करा, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करा तेव्हा सगळेच जण तुमच्यावर आपोआप प्रेम करतील. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांवर लोकही आपल्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि सो आजचा तुमचा लाईफ का फंडा हा आहे की आपल्यावर स्वतःवर प्रेम करा, जेव्हा स्वतःवर प्रेम करू तेव्हा सगळेच जग आपल्याला पॉझिटिव्ह दिसेल. आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू तेव्हाच आपल्याला आपल्यातला हॉबी आपल्यातले सुप्त गुण कळतील आणि तुम्ही तुमच्यात काय खास गोष्टी असतील त्या पण शोधू शकतात. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करणार. थँक्यू सर, खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत बोलून. आणि नक्की कोरोनामुळे ज्या सुट्ट्या मिळाल्या आहेत त्यांचा आम्ही नक्की काय उपयोग करायला हवं हे मलाही कळलं आणि आय होप आपल्या श्रोत्यांनाही कळलं असेल की नक्की आपण काय काय करायला हवं आणि नक्कीच आपले श्रोते त्यांच्या काय हॉबीज आहेत आणि घरामध्ये सेफ फॅमिली टाइम ते सगळेजण स्पेंड करतील असं आपण म्हणूया. तर श्रोते आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. त्यासाठी आपला कॉलिंग नंबर आहे 2 47 26 26. तुम्ही मेसेज करूनही मला कळवू शकतात की तुम्हाला सरांनी सांगितलेल्या गोष्टी पटल्या आहेत की नाही. यासाठी माझा इंस्टाग्राम आयडी आहे RJSnehalBJ27. नक्की फोन करा आणि नक्की स्वतःची काळजी करा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, नेहमी हँड वॉश करा. ह्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या 4-5 भागापासून जेव्हा शो करते तेव्हा मी स्टार्टिंगला तर पहिले 5 मिनिटं माझे कोरोनावरच जातात सांगायला. मी सारखं त्यांना हेच सांगते की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि कोरोनाला घाबरू नका आणि कोणतेही सोशल मेसेज जे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असे मेसेज कृपा करून फॉरवर्ड करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःसोबत सगळ्यांची काळजी घ्या. भेटूया पुढच्या मंगळवारी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि जाणून घेऊयात त्यांचा लाईफचा फंडा काय. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. बाय बाय, टेक केअर.